झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर स्वागत। पृथ्वी नष्ट होणार असल्याचा दावा करणाऱ्यांनी माया संस्कृतीच्या कॅलेंडरचा आधार घेतला होता, पण त्यांचा तो दावाही फोल ठरला, कारण माया कॅलेंडरमध्येही असं काहीच नमूद करण्यात आलं नव्हतं। माया संस्कृतीनं वर्तवलं होतं भाकीत। 21 डिसेंबर 2012 असेल सृष्टीचा अखेरचा दिवस। माया संस्कृतीच्या भविष्यवाणीत किती तथ्य आहे? इंटरनेट आणि जगभरातल्या सर्व वर्तमानपत्रांचे मथळे हे माया संस्कृतीच्या कहाण्यांनी भरून गेल्याचं काही दिवस चित्र होतं। या कपोकल्पित गोष्टी आणि कहाण्यांमधून भीती पसरवली जात होती आणि यातूनच संपूर्ण जगाच्या 6 अब्ज लोकसंख्येसमोर एक संकट निर्माण झालं होतं। 2012 रोजी होणार महाविनाश, परंतु माया संस्कृतीनं अशी भविष्यवाणी केलीच नव्हती। माया संस्कृतीनं वर्तवलं नव्हतं भाकीत। होय, हे सत्य आहे की पृथ्वीचा अंत होईल अशी कोणतीच कालगणना माया संस्कृतीच्या कॅलेंडरमध्ये करण्यात आली नव्हती। माया संस्कृतीवर अमेरिकेत संशोधन करणाऱ्या संस्थेनं या भविष्यवाणीवरून काही सवाल उपस्थित केले आहेत आणि त्याचं उत्तर एकच होतं, आणि ते म्हणजे सृष्टीचा अंत होणार नाही। माया सभ्यता ही सुमारे 5000 सालापूर्वी अस्तित्वात होती आणि त्यांना खगोलशास्त्राची चांगली जाण होती। त्याच आधारे माया संस्कृतीत अनेक कॅलेंडर तयार करण्यात आली होती। 21व्या शतकाच्या सुरुवातीपासून या कालगणनेवर संशोधन सुरू झालं होतं आणि आजही सुरू आहे। 4772 पर्यंत लिहिलं गेलंय माया संस्कृतीचं कॅलेंडर। माया सभ्यतेवर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी सृष्टी विनाशाच्या तारखा या केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलंय आणि म्हणूनच हा सवाल उभा ठाकलाय की सृष्टी विनाशाची भविष्यवाणी नेमकी का केली जाते आणि कोण करतय हे सारं। जय 24 तासासाठी ब्युरो रिपोर्ट। माया संस्कृती आणि सृष्टीचा अंत, आपण या संदर्भातच बोलतोय। आपल्यासोबत मोहन दाते आहेत, दाते पंचांग करते। सर, सृष्टीचा अंत याबद्दल अनेक कल्पना रूढ आहेत, या साऱ्याचा विचार करता भारतीय तत्वज्ञान, खगोल विज्ञान आणि पंचांग काय सांगतं? अर्थातच सूर्य, मला जी आपल्याकडे ग्रहांची म्हणून सांगितलेली आहे, तर सूर्य ब्रह्मदेव हा एक चैतन्याची मूर्ती मानलेली आहे, तेव्हा सूर्याचं आयुष्य आता जे शास्त्रज्ञ सांगतायत तेच आमच्याकडे ब्रह्मदेवाचं आयुष्य म्हणून मानलं गेलेलं आहे। आणि सूर्याच्यामुळे ही जी ग्रहमाला निर्माण झालेली आपली आकाशगंगा, त्या आकाशगंगेतली मधली एक पृथ्वी, हा अतिशय विश्वाच्या ह्याच्यातला फार अतिशय छोटासा भाग या ठिकाणी पृथ्वीच्या स्वरूपात, कालगणनेच्या स्वरूपात मांडावा लागेल। आणि या दृष्टिकोनातून ब्रह्मदेवाची म्हणजे याची सूर्य जग निर्माण झाल्यापासूनची 50 वर्ष झालेली आहेत असं हे आमचं पंचांगाची कालगणना सांगते। अजून 50 वर्ष ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे। ही ब्रह्मदेवाची कालगणना 50 वर्ष म्हणजे मानवी आयुष्य नसून मानवाचे हजारो वर्षांचं, लाखो वर्षांचं आयुष्य हे ब्रह्मदेवाचं मानलं गेलेलं आहे। आणि म्हणून आता आपण जर बघितलं तर कलियुगाची 4,32,000 वर्ष सांगितलेली आहेत आणि त्यातली आता 5,100 अजून एकूणच आपल्याला घाबरण्याचं काहीच कारण नाहीये। मुळात हाच धोका, हाच एकूण यातलं सत्य हे नासानंही सांगितलं होतं। काय सांगितलं होतं नासानं? एका ब्रेक नंतर पाहत राहा प्राइम वॉच। झी 24 तास एक पाऊल पुढे।